आता वळूयात पुढच्या बातमीकडे. खून, दरोडा, अपहरण, जबरी चोरी, खंडणी या प्रकारातील आणि मोक्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गुन्हे शाखा युनिट 3 पोलिसांनी अटक केली असून त्यात 1,04,600 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. आरोपींकडून पल्सरसह रोख 13,710 रुपये, 2 कोयते, 7 मोबाईल, कापडी मास्क, 1 जर्किन, हेल्मेट, कानटोप्या असा एकूण 1,04,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. युनिट 3 सहाय्यक पोलीस फौजदार अनिल शिंदे आणि हवालदार प्रवीण तापकी यांना मोक्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नितीन मेटकरी हा पुणे सातारा रोड इथं 2 साथीदारांसह येणार असल्याची बातमी मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपी नितीन मेटकरी, कुलदीप वाल्मिकी, प्रतीक येवले यांना अटक केली आहे. आरोपी कुलदीप वाल्मिकी, प्रतीक येवले आणि त्यांचे अन्य साथीदार यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यात मोक्का कायद्यानुसार कारवाईही करण्यात आली आहे. तीन गुन्हेगारचे रेकॉर्डवर त्यांच्या विरुद्ध अनेक यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, जवळजवळ 33 गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगाराची आम्ही शोध घेत होतो. युनिट 3 आमचे मोकाशी पोलीस निरीक्षक मोकाशी आणि त्यांची टीम यांनी या लोकांचं सर्च आणि या लोकांचा शोध घेतला आणि त्यांना हे लोक मिळाले. या तिघांच्या विधीविरुद्ध पुणे ग्रामीण आणि पुणे शहर या दोन्हीकडे घटकामध्ये MCOC प्रमाणे म्हणजे संघटित गुन्हेगारी कायद्याप्रमाणे आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये ते फरार आहे. यापूर्वी त्यांनी रॉबरी, खून, दरोडे अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये मागील काही दिवसापूर्वीच आपण जो चॉकलेट सुने हा एक गुन्हेगार पकडला होता, त्याच्याशी संबंधित असणारा हा मेटकरी हा एक गुन्हेगार आहे आणि त्याच रिलेटेड हे इतर दोघं जण